मुलांचे या ठिकाणी स्वागत आहे। तर आपण जो हॅलोजन डेरिव्हेटिव्ह हा टॉपिक चालू केलेला आहे त्यामध्ये आपण पुढची रिॲक्शन घेऊया। तर जे पुढची रिॲक्शन आहे त्यामध्ये आहे फ्रॉम हायड्रोकार्बन्स। तर यामध्ये पहिली रिॲक्शन आहे बाय ॲडिशन ऑफ हायड्रोजन हलाइड्स इन अल्केन्स। तर जी अल्किन आहे त्यामध्ये आपल्याला काय ॲड करायचं आहे, हायड्रोजन हलाइड्स आपल्याला त्यामध्ये ॲड करायचं आहे। आता हे जे हॅलोजन ॲसिड आहेत त्याची जर ऑर्डर ऑफ रिॲक्टिव्हिटी आपण बघितली तर कशी आहे बघा त्याप्रमाणे। तर यामध्ये एच आय इज ग्रेटर दॅन एच बी आर विच इज ग्रेटर दॅन एस सी एल। तर या तिघांमध्ये जो हायड्रोजन आयोडाईड आहे तो सर्वात जास्त रिॲक्टिव्ह आहे आणि लेस रिॲक्टिव्ह कोण आहे, एस सी एल लेस रिॲक्टिव्ह आहे। आता हे जे ॲडिशन करत असताना यामध्ये आपल्याला दोन प्रकारे ॲडिशन करायचे आहे, एक आहे इनसिमेट्रिकल अल्किन आणि दुसरा आहे अनसिमेट्रिकल अल्केन्स। बघूया आपण, ओके सिमेट्रिकल आणि अनसिमेट्रिकल। तर पहिल्यांदा आपण बघूया व्हॉट इज अ सिमेट्रिकल अल्केन। तर सिमेट्रिकल अल्केन कुणाला म्हणायचं रे, बघा फॉर एक्झाम्पल सी एच टू डबल बॉन्ड सी एच टू याला म्हणायचं इथायलिन, बरोबर आहे का। आता हा अल्किन कसा आहे, सिमेट्रिकल आहे। का सिमेट्रिकल आहे, कारण जर हा सेंटरमधून आपण ब्रेक केला तर दोन इक्वल पार्ट तयार होतात, त्यामुळे अशा कंपाऊंडला काय म्हणायचं, सिमेट्रिकल अल्केन्स। आता हे जे सिमेट्रिकल अल्किन आहे याप्रमाणे असतील, अनसिमेट्रिकल कशा असतात रे यामध्ये बघा। तर हा जो कंपाऊंड आहे तो कसा आहे, अनसिमेट्रिकल आहे। का म्हणायचं अनसिमेट्रिकल, कारण की जर इथून आपण ब्रेक केला हा कंपाऊंड्स तर दोन इक्वल पार्ट तयार होणार नाहीत, त्यामुळे अशा कंपाऊंडला म्हणायचं अनसिमेट्रिकल अल्केन्स आणि हा सिमेट्रिकल आहे। तर या दोन्हीमध्ये आपल्याला ॲड करायचं आहे, काय ॲड करायचं आपल्याला, एच एक्स हायड्रोजन हलाइड्स आपल्याला ॲड करायचे आहेत। तर पहिल्यांदा बघूया सिमेट्रिकल अल्केन्स। ओके यामध्ये हा कोण आहे, हायड्रोजन क्लोराइड्स। आता यामध्ये रिॲक्शन होत असताना याच्यावर पॉझिटिव्ह चार्ज असं, हा निगेटिव्ह चार्ज असं, तर सिमेट्रिकल अल्केन असल्यामुळं जे ॲडिशन आहे ते ॲडिशन नॉर्मल ॲडिशन आहे, कारण की हायड्रोजन क्लोरीन आपण कुठल्याही कार्बनवर ते ॲड करू शकतो, कुठलाही नियम नाही, कारण दोन्ही कार्बन कशा आहेत, सेम आहेत। दोन्ही कार्बनवर जे नंबर ऑफ हायड्रोजन आहेत ते पण कसे आहेत, या ठिकाणी सेम आहेत। तर बघा ॲडिशन कसे होते, या ठिकाणी आपण हायड्रोजन ॲड करूया आणि या ठिकाणी आपण सी एल ॲड करूया, एक बॉन्ड ब्रेक होईल या ठिकाणी, म्हणजेच काय मिळतं बघा, सी एच थ्री सी एच टू सी एल आपल्याला काय मिळतं, इथाइल क्लोराइड्स याप्रमाणे आहे। तर नॉर्मल ॲडिशन आहे। अजून एक एक्झाम्पल घेऊया यामध्ये आपण, तर कोण आहे, हा ब्यूटूइन, बरोबर आहे का, हा कंपाऊंड आहे। आता यामध्ये आपल्याला ॲड करायचा आहे एच बी आर, ॲड करूया आपण यामध्ये। आता हा जो कंपाऊंड आहे तो कंपाऊंड पण कसा आहे, सिमेट्रिकल आहे। का सिमेट्रिकल आहे, कारण ज्या ठिकाणी डबल बॉन्ड आहे तिथून जर हा कंपाऊंड ब्रेक केला तर दोन इक्वल पार्ट तयार होतील, बरोबर आहे का। त्यामुळे ॲडिशन करताना हे जे दोन कार्बन आहेत त्या दोन कार्बनवर आपल्याला ॲड करायचे आहेत। आता दोन्ही कार्बनवर हायड्रोजनची संख्या कशी आहे, सेम आहे, त्यामुळे या हे ठिकाणी नॉर्मल ॲडिशन आहे, म्हणजे हायड्रोजन ब्रोमिन कुठेही ॲड करू शकता तुम्ही। तर बघा यामध्ये फॉर एक्झाम्पल इथे एच ॲड करूया आपण आणि या ठिकाणी ब्रोमिन ॲड करूया, एक बॉन्ड या ठिकाणी ब्रेक होईल, म्हणजेच काय मिळतं बघा यांच्यापासून, सी एच टू सिंगल बॉन्ड सी एच इथं बी आर येतं आणि हा सी एच थ्री याप्रमाणे। आता याचं नाव काय असणार, टू ब्रोमो ब्युटेन्स। ओके तर अशा प्रकारे काय करू शकतो आपण, जे सिमेट्रिकल अल्किन आहे त्या सिमेट्रिकल अल्किनमध्ये आपण काय केलेलं आहे, हॅलोजन ॲसिड यामध्ये ॲड केलेलं आहे। ओके आता आपण घेऊया अनसिमेट्रिकल अल्किन। आता अनसिमेट्रिकलमध्ये कसे ॲड करायचं बघूया आपण,
यामध्ये एकाचं एक्झाम्पल घेऊया आपण अनसिमेट्रिकलमध्ये. कोण आहे हा? प्रोपेन. त्याची रिॲक्शन करूया आपण एस सी एल बरोबर. आता एक मिनिट यामध्ये. आता या ठिकाणी जे अनसिमेट्रिकल अल्किन आहे, अनसिमेट्रिकल अल्किनमध्ये ॲडिशन करताना दोन रूल्स वापरायचे. त्यामध्ये त्या दोन रूल्सप्रमाणे ॲडिशन करायचे आहे. पहिला रूल्स कोणत्या बघा, मार्कोनिक रूल्स, आणि दुसरा आहे अँटी मार्कोनी रूल्स. असे दोन रूल्स आहेत. जर अनसिमेट्रिकल अल्किन असेल तर या दोन रूल्सप्रमाणे आपल्याला ॲड करायचे आहे. पण जर सिमेट्रिकल असेल तर त्या ठिकाणी कोणताही रूल्स नाही, सिम्पल ॲडिशन आहे. आता या ठिकाणी बघूया पहिल्यांदा मार्कोनिक रूल्स काय आहे तो बघूया आपण. व्हॉट इज अ मार्कोनिक रूल्स? नंबर वन, एक्झाम्पल कोणतं आहे बघू यामध्ये. कोण आहे हा? प्रोपेन्स. आणि यामध्ये काय ॲड करायचं आपल्याला? एस सी एल ॲड करायचं आहे. इट इज अ हायड्रोजन क्लोराईड्स. आता यामध्ये अकरावीला हा रूल्स आपल्याला झालेला आहे, मार्कोनिक रूल्स. काय रूल्स आहे रे, कोणाला माहिती आहे का, आठवते का बघा? तर याप्रमाणे रूल्स आहे, वेन अनसिमेट्रिकल अल्किन इज रिॲक्ट विथ अनसिमेट्रिकल रिएजंट द निगेटिव्ह पार्ट ऑफ द रिएजंट इज अटॅच टू कार्बन कंटेनिंग लेस नंबर ऑफ हायड्रोजन ॲटम. म्हणजे या ठिकाणी नॉर्मल ॲडिशन आहे का? नॉर्मल नाही. या दोन कार्बनचा विचार करा, या कार्बनवर एक हायड्रोजन आहे, या ठिकाणी दोन आहेत, त्यामुळे या ठिकाणी जी हायड्रोजनची संख्या आहे ते सेम नाही. त्यामुळे या ठिकाणी ॲडिशन करताना मार्कोनिक रूलनुसार ॲडिशन करायचं आहे. आता जो निगेटिव्ह पार्ट आहे, तो निगेटिव्ह पार्ट कुठे ॲड होतो? ज्या कार्बनवर कमी हायड्रोजन आहेत त्या ठिकाणी तो ॲड होतो आहे. आणि एच प्लस कुठे ॲड होतो आहे? ज्या कार्बनवर जास्त हायड्रोजन आहेत, म्हणजे डबल बाउंडेड कार्बनचा विचार आपण करूया फक्त. ओके, म्हणजे या ठिकाणी जर विचार केला आपण, या दोन कार्बनचा विचार करूया, हा एक आणि हा एक, या दोन कार्बनमध्येच ॲडिशन करायची आपल्याला. आता यामध्ये या कार्बनवर कमी हायड्रोजन आहेत, त्यामुळे इथं कोण येणार आहे? यातला सी एल निगेटिव्ह येते, सी एल. आणि या ठिकाणी कोण येतं? एच प्लस येतं. आणि एक बॉन्ड ब्रेक होतो. म्हणजे बघा, मी रूल्स अजून एकदा सांगतोय, व्हेन अनसिमेट्रिकल अल्किन इज रिॲक्ट विथ अनसिमेट्रिकल रिएजंट द निगेटिव्ह पार्ट ऑफ द रिएजंट इज अटॅच टू द कार्बन विच कंटेन लेस नंबर ऑफ हायड्रोजन ॲटम. ज्या कार्बनवर कमी हायड्रोजन आहे तिथं निगेटिव्ह आणि शेजारी पॉझिटिव्ह येतं, तर हा मार्कोनिक रूल्स आहे. मग काय मिळतं बघा यांच्यापासून? इथं सी एल येतं, हा सी एल, सिंगल बॉन्ड सी एच थ्री, याला म्हणायचं आयसोप्रोपाईल क्लोराईड्स, आयसोप्रोपाईल क्लोराईड्स. तर याप्रमाणे मार्कोनिक रूल्स आहे. अजून एक बघू एक्झाम्पल आपण, दुसरं एक्झाम्पल. आता हा कंपाऊंड घेऊया, याला म्हणायचं आयसो ब्युटायलिन. आयसो का म्हणायचं रे? का दोन नंबरच्या कार्बनला ब्रँच आहे आयसो. ब्युटायलिन का म्हणायचं? या ठिकाणी चार कार्बन आहेत आणि त्याच्यामध्ये डबल बॉन्ड पण आहे, त्यामुळे ब्युटायलिन हा शब्द वापरलेला आहे, आयसो ब्युटायलिन. याच्यामध्ये ॲडिशन करूया आपण, हा प्लस आहे, हा निगेटिव्ह आहे. मग काय होणार? जो निगेटिव्ह पार्ट आहे रिएजंट्स, तो निगेटिव्ह पार्ट कुठे जाणार आहे? ज्या कार्बनवर कमी हायड्रोजन आहेत. आता या ठिकाणी आपल्याला या दोन कार्बनचा विचार करायचा आहे, हा एक आणि हा एक. ज्या कार्बनच्या मध्ये डबल बॉन्ड आहे त्या ठिकाणी ॲड करायचा आहे. या दोन कार्बनचा जर विचार केला आपण, तर या कार्बनवर कमी हायड्रोजन आहेत, मग तिथं कोण जातं? निगेटिव्ह पार्ट, म्हणजे कोण जातं? सी एल निगेटिव्ह. आणि इथं कोण जातं रे? हा एच प्लस इथे येत. आणि एक बॉन्ड ब्रेक होत, म्हणजेच काय मिळतं बघा या ठिकाणी? या ठिकाणी कोण येतं? सी एल.
आणि या ठिकाणी कोण येतं सी एच थ्री, याचं नाव आहे टर्शरी ब्युटाईल क्लोराईड्स, टर्शरी ब्युटाईल क्लोराईड्स। तर याप्रमाणे आपण मार्कोनिक रूल्स बघू शकतो। रूल्स लक्षात ठेवा, अजून एकदा 11वीमध्ये झालेला आहे तरी मी रिपीट करत आहे। काय रूल्स आहे, वेन अनसिमेट्रिकल अल्केन इज रिएक्ट विथ अनसिमेट्रिकल रिएजंट द निगेटिव पार्ट ऑफ द रिएजंट इज अटॅच टू द कार्बन विच कंटेन लेस नंबर ऑफ हायड्रोजन आयटम। ज्या कार्बनवर कमी हायड्रोजन आहेत त्या ठिकाणी निगेटिव्ह पार्ट जातं आणि शेजारी पॉझिटिव्ह चार्ज। तर हा झाला मार्कोनिक रूल्स। आता दुसरा बघूया अँटी मार्कोनिक रूल्स, तो काय सांगतो बघूया आपण। अँटी मार्कोनिक रूल्स त्याच्या अपोजिट आहे, अँटी म्हणजे अपोजिट, बरोबर का? अँटी म्हणजे अपोजिट। आता मार्कोनिक रूलच्या अपोजिट आहे। मार्कोनिक रूलमध्ये आपण काय केलं रे, ज्या ठिकाणी कमी हायड्रोजन आहेत त्या ठिकाणी निगेटिव्ह पार्ट जातो। आता त्याच्या अपोजिट काय सांगता येईल आपल्याला, ज्या ठिकाणी जास्त हायड्रोजन आहेत त्या ठिकाणी निगेटिव्ह जाणार, तर दॅट इज अँटी मार्कोनिक रूल्स। एक्झाम्पल बघा त्यातलं एखादं, इट इज अ प्रोपीन प्लस एच बी आर पेरॉक्साईड। आता हे जे अँटी मार्कोनिक रूल्स आहे ते कधी होतं, जर पेरॉक्साईड असेल रिॲक्शनमध्ये, तर सुरुवातीच्या काळामध्ये ज्यावेळेस सायंटिस्ट हे रिॲक्शन करत होते त्यावेळेस त्यांना असं दिसून आले की सगळे रिॲक्शन जे आहे ते मार्कोनिक रूलनुसार ॲडिशन व्हायचे, पण असे काही रिॲक्शन त्यांना दिसून आले की त्यामध्ये काय झालं, अँटी मार्कोनिक रूल्सनुसार ॲडिशन झालेलं आहे। मग त्यांनी रिसर्च केलं त्यामध्ये आणि त्यांना असं दिसून आलं की ॲटमॉस्फिअरमध्ये जे पेरॉक्साईड आहे, जे ऑक्सिजन आहे, त्याच्या त्या ऑक्सिजनमुळे काय होत आहे, अँटी मार्कोनिक रूल्स दिसत आहे। मग त्यांना ते लक्षात आलं की पेरॉक्साईडमुळे काय होतं, जर एखाद्या रिॲक्शनमध्ये पेरॉक्साईड वापरलं आपण तर रिॲक्शन अपोजिट होते। कोणाच्या अपोजिट, अँड मार्कोनिकच्या अपोजिट, म्हणजेच कोणते, अँटी मार्कोनिक रूल्स। तर हा पॉईंट लक्षात ठेवा। आणि दुसरा पॉईंट यामध्ये आहे की आपण एच बी आर अँटी मार्कोनिक रूल्स फक्त कशामध्ये होतं, फक्त एच बी आरमध्ये होतं, एस सी एलमध्ये होत नाही, एच आयमध्ये होत नाही। आता का होत नाही यामध्ये, कारण जो एस सी एलचा बाउंड आहे तो खूप स्ट्रॉंग आहे, तो लवकर ब्रेक होत नाही सहजसहजे, आणि एच आयचा बाउंड खूप वीक आहे, जरी ब्रेक झाला तरी आय टू आयोडीन दोन मॉलिक्युल एकत्र येतात। आणि त्यांची जी थर्मोडायनॅमिक स्टॅबिलिटी जर बघितलं, थर्मोडायनॅमिक स्टॅबिलिटी, तर काय होतं, एस सी एलचे फ्री रॅडिकल मेकॅनिझमनुसार ॲडिशन होत आहे, आणि एस सी एल आणि एच आयमध्ये काय होतं, हे जे रिॲक्शन आहे थर्मोडायनॅमिकली अनस्टेबल होतं, म्हणजे एन्थाल्पी जे आहे, चेंज इन एन्थाल्पी, ते कसे आहे, त्यांचे फेवरेबल नाही। पण जर एच बी आरचा विचार केला आपण, तर दोन्ही स्टेपमध्ये त्यांचं जे फ्री रॅडिकल मेकॅनिझम आहे, दोन्ही स्टेपमध्ये एक्झोथर्मिक रिॲक्शन आहे, आणि त्यामुळे काय होतं, थर्मोडायनॅमिक स्टॅबिलिटीकडे रिॲक्शन जाते। त्यामुळे या ठिकाणी आपण कोण काय वापरलेलं आहे, फक्त एच बी आरमध्येच अँटी मार्कोनिक रूल्स होतं, एस सी एल आणि एच आयमध्ये होत नाही, हा पॉईंट लक्षात ठेवा। ओके, तर बघूया, ॲडिशन करूया आपण, याच्यावर कोणता चार्ज असं, नि पॉझिटिव्ह, बी आरवर निगेटिव्ह। आता या ठिकाणी काय होतं, जो निगेटिव्ह पार्ट आहे तो कुठं जातो, ज्या ठिकाणी कमी आहे त्या ठिकाणी जायला पाहिजे, पण अँटी मार्कोनिक्समध्ये काय होतं, त्याच्या अपोजिट होतं, म्हणजे ज्या कार्बनवर जास्त हायड्रोजन आहेत त्या ठिकाणी निगेटिव्ह जातं। म्हणजे या दोन कार्बनचा जर विचार केला आपण, या दोन कार्बनमध्ये, तर कुठल्या कार्बनवर जास्त हायड्रोजन आहेत, या कार्बनवर जास्त आहेत, मग या ठिकाणी कोण जातं रे, निगेटिव्ह पार्ट म्हणजे कोण, बी आर, आणि शेजारच्या कार्बनवर कोण जातं, हायड्रोजन जातं। म्हणजेच काय मिळतं बघा, या ठिकाणी जो प्रोडक्ट मिळणार आहे तो काय मिळणार आपल्याला, हा कंपाऊंड मिळणार आहे, बरोबर का? याचं नाव आहे एन प्रोपाइल ब्रोमाइड्स। तर हे झालं अँटी मार्कोनिक रूल्स। डेफिनेशन आपण लिहू शकतो, मार्कोनिक रूलची डेफिनेशन तेच आहे, फक्त एक शब्द चेंज करायचा आपल्याला, ज्या ठिकाणी लेस हा शब्द आहे त्या ठिकाणी कोणता शब्द ॲड करायचा, मोर हा शब्द ॲड करायचा। म्हणजेच काय डेफिनेशन तयार होईल बघा, बरं, वेन अनसिमेट्रिकल अल्केन इज रिॲक्ट विथ अनसिमेट्रिकल रिएजंट द निगेटिव्ह पार्ट ऑफ द रिएजंट इज अटॅच टू द कार्बन विच कंटेन मोर नंबर ऑफ हायड्रोजन ॲटम। ज्या कार्बनवर जास्त हायड्रोजन आहेत त्या ठिकाणी निगेटिव्ह पार्ट जातं, तर इट इज अ अँटी मार्कोनिक रूल्स, लक्षात ठेवा। ओके, अजून एक एक्झाम्पल घेऊया यामध्ये आपण, दुसरे एक्झाम्पल्स,
तर काय सांगणार, सांगा या ठिकाणी काय होतं, जर निगेटिव्ह पार्ट या दोन कार्बनचा विचार केला तर ज्या कार्बनवर जास्त हायड्रोजन आहे तिथं कोण जातं, निगेटिव्ह पार्ट, म्हणजे इथं कोण जातं, बी आर जातं, आणि इथं कोण जातं, एच प्लस जातं. म्हणजेच काय मिळतं बघा या ठिकाणी, इथं एच जातं, इथं सी एच टू बी आर. आता याचं नाव लिहायचं आपल्याला, काय नाव असणार, वन ब्रोमो टू मिथाइल प्रोपेन्स. ओके, तर अशा प्रकारे आपण काय बघितलेलं आहे, फ्रॉम हायड्रोकार्बन्स या रिॲक्शनमध्ये ॲडिशन ऑफ हायड्रोजन हलाइड्स इन अल्किन, म्हणजे अल्किनमध्ये आपण जे हायड्रोजन हलाइड आहे ते आपण ॲड करू शकतो. पहिलं आहे सिमेट्रिकल अल्किन, सिमेट्रिकल अल्किनमध्ये कोणताही रूल्स नाही, कसंही ॲड करू शकतो, निगेटिव्ह पॉझिटिव्ह कुठल्याही कार्बनवर आपण ॲड करू शकतो. का करू शकतो, का दोन्ही कार्बनवर नंबर ऑफ हायड्रोजन कशा आहेत, सेम आहेत. पण ज्यावेळेस आपण अनसिमेट्रिकल अल्किनचा विचार करतो त्यावेळेस ॲडिशन नॉर्मल होत नाही, त्या ठिकाणी रूल्स वापरायचे आहेत. दोन रूल्स आहेत त्यामध्ये, पहिला आहे मार्कोनिक रूल्स, दुसरा आहे अँटी मार्कोनिक रूल्स. मार्कोनिक रूल्स काय सांगतो, ज्या कार्बनवर कमी हायड्रोजन आहे तिथं निगेटिव्ह पार्ट जातं, आणि अँटी मार्कोनिक काय सांगतं, ज्या ठिकाणी जास्त हायड्रोजन आहे त्या ठिकाणी निगेटिव्ह पार्ट जातं. म्हणजे मार्कोनिक आणि अँटी मार्कोनिक एकमेकांच्या कशा आहेत, अपोजिट आहेत. डेफिनेशनमध्ये एकच वर्ड्स फक्त चेंज करायचा आहे, लेसच्या ठिकाणी मोर हा शब्द फक्त ॲड करायचा आहे. आणि अँटी मार्कोनिक कुणामध्ये होतं, फक्त एच बी आरमध्ये होतं, फक्त एस सी एल एच आयच्या बाबतीत होत नाही. का होत नाही, कारण की हे जे एच बी आर आहे दोन्ही स्टेप कशा आहे, त्याचे फ्री रॅडिकल मेकॅनिझममध्ये जर विचार केला आपण तर कशा आहेत, एक्झोथर्मिक आहेत, आणि हे रिॲक्शन स्टॅबिलिटीकडे जाते, त्यामुळे एच बी आरच्या बाबतीत हे सुटेबल आहे. ठीक आहे, तर हे झालं अल्किन सिमेट्रिकल आणि अनसिमेट्रिकल. आता यामध्ये आपल्याला पुढचा पॉईंट बघायचा आहे, आता पुस्तकामध्ये काही दिलेले आहेत रिॲक्शन्स पुस्तकामध्ये, कॅन यू रिकॉल्स, ते पण आपण बघूया रिॲक्शन. ठीक आहे, तर काय रिॲक्शन आहेत, पेज नंबर 213 दिलेला आहे पुस्तकामध्ये. कॅन यू रिकॉल, आयडेंटिफाय द प्रोडक्ट ऑफ द फॉलोइंग रिॲक्शन्स. खाली काय रिॲक्शन दिलेले आहेत त्यांचे आपल्याला प्रोडक्ट आयडेंटिफाय करायचे आहेत. आता हे जे रिॲक्शन आहेत हे आपल्याला 11 मध्ये झालेले आहेत, तरी आपण थोडी रिव्हिजन मारूया. पहिली रिॲक्शन आहे यामध्ये बघा, ओके, आता ही रिॲक्शन विचारलेलं आहे आपल्याला 11 मध्ये झालेले आहे, की या रिॲक्शनचा जो प्रोडक्ट आहे तो काय येतो आहे आपल्याला बघायचा आहे. बघूया रिॲक्शन्स. आता हा जो सी एच फोर आहे तो आपण असं लिहू शकतो बघा, सी एच थ्री एच, कोण आहे हा, मिथेन. आणि सी एल टू आपण असं लिहू शकतो, क्लोरीन. अल्ट्राव्हायलेट लाईट आहे यामध्ये. तर काय होतं, हा एस सी एल रिमोट, आणि हा जो सी एल आहे तो कुठे येतो, याच्या ठिकाणी येतो. म्हणजेच काय मिळतं या ठिकाणी, मिथाईल क्लोराईड्स. प्लस एस सी एल हायड्रोजन क्लोराईड्स. आता यामध्ये हे जे रिॲक्शन आहे, कोणती रिॲक्शन आहे हे, याला म्हणायचं क्लोरिनेशन रिॲक्शन. क्लोरिनेशन 11 मध्ये आपल्याला झालेले आहे, क्लोरिनेशन हे रिॲक्शन आहे. आता दुसरा अजून एक एक्झाम्पल यामध्ये दिलेलं आहे ते बघूया आपण. ओके, आता हे रिॲक्शन विचारले,
आता हे रिॲक्शन बघितलं पाहिजे तुम्हाला लक्षात येतं की हा कोण आहे, अनसिमेट्रिक लालकिन आहे प्रोपीन, आणि त्यामध्ये आपल्याला हे ॲड करायचं आहे. तर काय होतं रे, ज्या ठिकाणी कमी हायड्रोजन आहेत त्या ठिकाणी कोण येतं, सी एल निगेटिव्ह, आणि ज्या ठिकाणी जास्त आहे त्या ठिकाणी कोण येतं, पॉझिटिव्ह. कोणता रूल्स वापरला इथं, मार्कोनी रूल्स, आताच बघितला आपण. म्हणजेच काय मिळतं बघा, या ठिकाणी इथं सी एल येतं आणि इथं सी एच थ्री, याचं नाव आहे आयसोप्रोपाईल क्लोराईड्स, याप्रमाणे आहे. म्हणजे कोणता रूल्स वापरायचा, मार्कोनी रूल्स. हे 11 झालेलं आहे आपल्याला. 3 रिॲक्शन आहे ते पण आपण बघूया. हां, लक्ष द्या. आता या रिॲक्शनमध्ये काय वापरलं रे, पेरॉक्साईड वापरलं आहे. आणि पेरॉक्साईड कशामध्ये असतं, अँटी मार्कोनी रूल्समध्ये असतं. मग अँटी मार्कोनी रूल्सनुसार जर ॲडिशन करायचे असेल तर काय कंपाऊंड मिळतं बघा, भर जो निगेटिव्ह पार्ट कुठं जाणार, मग ज्या ठिकाणी जास्त हायड्रोजन आहे म्हणजे बी आर कुठं जाणार, या ठिकाणी. इथं कोण येतं, मग एच प्लस येतं. म्हणजेच काय मिळतं बघा, या ठिकाणी हा कंपाऊंड येतो, याला म्हणायचं एन प्रोपाईल ब्रोमाइड्स. अँटी मार्कोनी रूलनुसार ॲडिशन आहे, ठीक आहे. अजून एक दिला आहे, चौथा. अशी रिॲक्शन विचारलेली आहे. हा कोण आहे, प्रोपीन, हा ब्रोमीन आहे. ब्रोमीन असं सेपरेट लिहू शकतो आपण. आता यामध्ये बघा काय होतं, यामध्ये या ठिकाणी एक बी आर येतं आणि या ठिकाणी एक बी आर ॲड होतो आणि एक बॉन्ड ब्रेक होतो. म्हणजेच काय मिळतं बघा रे, म्हणजे हा कंपाऊंड तुम्हाला मिळतो. आता याचं नाव लिहायचं आहे तुम्हाला, नंबर देऊया 1, 2, 3. काय येणार सांगा, मग एक आणि दोन नंबरला कोण आहेत, बी आर आहेत. 1, 2 डायब्रोमो, आणि 3 कार्बनचा कोण असतो, प्रोपेन्स. तर अशा प्रकारे हे जे 4 रिॲक्शन आहेत हे आपल्याला 11 झालेले आहेत. थोडं आपण चार्टमध्ये दिलेलं आहे तर ते आपण सोडलेले आहेत. पहिली रिॲक्शन कोणती आहे, क्लोरिनेशन. हे कोणती रिॲक्शन आहे, कोणता रूल्स वापरायचा, मार्कोनी रूल वापरायचा आहे. या ठिकाणी कोणता वापरायचा आहे, अँटी मार्कोनी रूल. आणि या ठिकाणी कोणती रिॲक्शन आहे, ॲडिशन रिॲक्शन आहे, कारण ब्रोमीन ॲड केलेत आपण यामध्ये, ठीक आहे. त्यानंतर पुढचा अजून एक पॉईंट आहे ते पण बघूया आपण, की यामध्ये प्रॉब्लेम 10.1 पेज नंबर 213 दिलेला आहे. हाऊ विल यू ऑप्टेन 1-bromo-1-methyl-cyclohexane फ्रॉम अल्केन्स. तर बघा काय तयार करायचं आपल्याला, इकडं रिॲक्शन लिहूया आपण. तर अल्केनपासून 1-bromo-1-methyl-cyclohexane आपल्याला तयार करायला सांगितलेलं आहे आणि रिॲक्शन दिलेलं आहे. बघूया रिॲक्शन कसे आहे. अशी रिॲक्शन आहे. आता बघा सिम्पल रिॲक्शन आहे. आता तुम्हाला बेंजिन अगोदर कसा आहे ते तुम्हाला दाखवतो, ॲक्च्युली बेंजिनचं स्ट्रक्चर कसं असतं. ओके, प्रत्येक ठिकाणी 2 हायड्रोजन आहे, CH2, 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 CH2. ओके, आणि इथं डबल बॉन्ड आहे यामध्ये, म्हणजे इथं एकच हायड्रोजन आहे आणि इथं एक मिथाईल ग्रुप आहे. म्हणजे असं स्ट्रक्चर आहे, म्हणजे कार्बनची बॅलन्सी 4 असते. ओके, आता आपल्याला एच बी आर ॲड करायचं आहे. याच्यावर पॉझिटिव्ह, याच्यावर निगेटिव्ह चार्ज आहे. आता या ठिकाणी मार्कोनी रूल्सनुसार ॲडिशन करायची आहे. आणि मार्कोनी रूल काय सांगतो रे, ज्या कार्बनवर कमी हायड्रोजन आहेत त्या ठिकाणी कोण जातं, निगेटिव्ह पार्ट जात असतं.
आता कुठल्या कार्बनचा विचार करायचा आपल्याला, ज्या कार्बनच्या मध्ये डबल बाउंड आहे त्या कार्बनचा विचार करायचा, म्हणजे या ठिकाणी या दोन कार्बनचा विचार करायचा, हा एक आणि हा एक। आता या दोन कार्बनवर कोणत्या कार्बनवर कमी हायड्रोजन आहेत, इथं कमी आहेत बरोबर का, इथं कोण जातं तर बी आर, आणि इथं कोण येणार एच, एक बॉन्ड ब्रेक होतो, म्हणजेच काय मिळतं बघा या ठिकाणी हा सी एच थ्री आहे आणि इथं कोण येतं बी आर येतं, म्हणजे इथं काय झालं रे, हा सी एच टू झाला, इथं सी एच टू तो दाखवण्याची गरज नाही, असं लिहिला तरी चालतो आहे, हा सी एच टू आणि हा इथं बी आर येतो, म्हणजे अशा प्रकारे ॲडिशन होत आहे। आणि त्या कंपाऊंडचं नाव काय रे, वन ब्रोमो, हां हा पहिला कार्बन आहे, वन ब्रोमो वन मिथाईल्स, त्याच कार्बनला ब्रो बी आर पण आहे आणि मिथाईल पण आहे, वन ब्रोमो वन मिथाईल आणि हा कोण आहे सायक्लोहेक्झेन आहे। आता सायक्लोहेक्झेन आणि बेंजेन सारखे दिसतात दिसायला, मग काय फरक आहे दोघांमध्ये, जर असे डबल बाउंड असतील तर तो बेंझिन झाला आणि डबल बाउंड नसेल तर हा झाला सायक्लोहेक्झेन, तर हा दोघांमध्ये फरक आहे, ठीक आहे। तर अशा प्रकारे आपण ते ॲड करू शकतो। अजून एक रिॲक्शन दिले त्यांनी, ते पण बघूया आपण, हां आता यामध्ये ॲड करायचं आहे आपल्याला बरोबर का। आता थोडा विचार करूया आपण हे पण स्ट्रक्चर कसं आहे, ओके तर या ठिकाणी असा आहे स्ट्रक्चर, डबल बॉन्ड आहे आणि इथं सी एच टू आहे, याप्रमाणे स्ट्रक्चर आहे। आता आपल्याला एच बी आर ॲड करायचं आहे, मार्कोनी रूलनुसार ॲड करायचं आहे। आता कशावरून ठरवायचं रे मार्कोनी रूल्स आहे, जर ॲरोवर पेरॉक्साईड वगैरे दिला असेल त्याने, पेरॉक्साईड आणि एच बी आर वगैरे दिला असेल तर ओळखायचं अँटी मार्कोनी रूल्स आहे, जर ॲरोवर काय मेन्शन केलं नसेल त्याने तर मार्कोनी रूलनुसार ॲड करायचं आहे। तर बघा या ठिकाणी या दोन कार्बनचा विचार करायचा आपल्याला, या दोन कार्बनमध्ये कुठल्या कार्बनवर कमी हायड्रोजन आहेत, या कार्बनवर, मग इथं कोण येणार रे निगेटिव्ह पार्ट, म्हणजे कोण येणार या ठिकाणी बी आर, आणि इथं कोण येतं एच, म्हणजेच या ठिकाणी पहिला सी एच टू होता आणि एच ॲड झाल्यानंतर काय होतं सी एच थ्री आणि इथं बी आर, म्हणजेच काय मिळतं बघा, ओके इथं काय होतं सी एच थ्री, हां सी एच टू आणि हा एच सी एच थ्री आणि हा ब्रोमिन इकडे ॲड होतो, म्हणजे अशा प्रकारे आपण काय करू शकतो तो कंपाऊंड मिळवू शकतो। कोणापासून अल्किनपासून, डबल बाउंडेड ॲरोमॅटिक कंपाऊंड आहे, त्यामध्ये जर एच बी आर ॲड केलं मार्कोनी रूल्सनुसार तर आपल्याला काय मिळतं वन ब्रोमो वन मिथाईल सायक्लोहेक्झेन हा कंपाऊंड मिळतं, ठीक आहे। तर हे झालं पेज नंबर 213 प्रॉब्लेम 10.1। आता अजून काही रिॲक्शन दिले त्यामध्ये, त्याच्याच खाली आहेत यूज युअर ब्रेन पॉवर, तर काही रिॲक्शन सोडवायला दिलेले आहेत, बघूया आपण ते पण रिॲक्शन सोडवूया। ओके तर बघा या ठिकाणी मुलांना अजून एक पुस्तकामध्ये पुढचा प्रश्न दिलेला आहे, ते थोडं आपण सॉल्व करूया। तर काय दिला आहे प्रश्न बघा, यूज युअर ब्रेन पॉवर, रिराईट द फॉलोईंग रिॲक्शन बाय द फिलिंग द ब्लँक्स। तर काही रिॲक्शन दिलेलं आहेत, रिॲक्टंट दिला आहे प्रत्येकामध्ये आणि प्रोडक्ट आपल्याला काय मिळतं बघायचं आहे, फार सिम्पल रिॲक्शन आहे बघा। पहिल्या रिॲक्शनचा विचार करूया, कोण आहे हा प्रोपेन आणि हा कोण आहे हायड्रोजन ब्रोमाइड्स, आणि कधी लक्षात ठेवायचं एखाद्या अल्किनमध्ये हॅलोजन ॲसिड ॲड करताना तो अल्किन कसा आहे बघायचा अगोदर, सिमेट्रिकल आहे का अनसिमेट्रिकल आहे, जर सिमेट्रिकल असेल तर नॉर्मल ॲडिशन आहे, कोणताही रूल्स वापरायचा नाही, पण जर अनसिमेट्रिकल असेल तर त्या ठिकाणी दोन पॉसिबिलिटी आहेत, एक आहे मार्कोनी रूल, दुसरा आहे अँटी मार्कोनी रूल्स,
मग यामध्ये ॲरोवर काहीच दिला नाही, बरोबर आहे का? त्यामुळं ही रिॲक्शन कोणत्या रूल्सप्रमाणे जायचं? मार्कोनी पुरुलनुसार जायचं आहे. आता काय सांगतो रे मार्कोनी पुरुल्स? वेन अनसिमेट्रिकल अल्किन इज रिॲक्ट विथ अनसिमेट्रिकल रिएजंट, द निगेटिव पार्ट ऑफ द रिएजंट इज अटॅच टू कार्बन कंटेनिंग लेस नंबर ऑफ हायड्रोजन आयटम. म्हणजे याप्रमाणे ॲडिशन होते, निगेटिव्ह इथं जातं, या कार्बनवर कमी हायड्रोजन आहेत, हां एकच आहे, इथं किती आहेत? दोन आहेत. मग त्यामुळे निगेटिव्ह पार्ट याच्यावर जातं आणि एच कुठं जाणार? या कार्बनवर. आणि ॲडिशन करताना या दोन कार्बनचाच विचार करायचा, इकडे ॲड करायचं नाही, कारण ऑलरेडी इकडे व्हॅलन्सी कम्प्लीट आहे. एक बॉन्ड ब्रेक होतं इथला आणि काय मिळतं बघा, हा कंपाऊंड मिळतो, याला म्हणायचं आयसो ब्युटाईल ब्रोमाइड्स. आयसो एक मिनटं, आयसो प्रोपाईल ब्रोमाइड्स. आता मेजर म्हटलंय, मेजर म्हणजे काय? तर याचं पर्सेंटेज जास्त मिळतं या कंपाऊंडचं, मोठ्या प्रमाणात हाच मिळतोय आपल्याला. आणि पुढं मायनर दिलंय म्हणजे असे काय पॉसिबिलिटी असते, दुसरी पॉसिबिलिटी पण आहे की पण ते फार कमी असतं, पण मोस्टली आपल्याला काय मिळतं? हा कंपाऊंड मिळतं, त्याला म्हणायचं मेजर. आता मायनर काय मिळतं? मायनरमध्ये बी आर इकडं जातं आणि हायड्रोजन इकडं जातं, म्हणजेच काय मिळतं बघा, हा कंपाऊंड मिळतो, एन प्रोपाईल ब्रोमाइड्स. ओके, पण मोस्टली आपल्याला हाच मेन कंपाऊंड आहे, हा हा लक्षात ठेवायचा. आता दुसरा कंपाऊंड बघा, या कंपाऊंडमध्ये आपल्याला ॲड करायचं आहे एच बी आर. काय नाव आहे कंपाऊंडचं? टू मिथाईल ब्युटायलिन. पण या ठिकाणी बघा, अनसिमेट्रिकल आहे कंपाऊंड, कसं ओळखायचं रे अनसिमेट्रिकल आहे का? जिथं डबल बॉन्ड आहे तिथून ब्रेक करायचं आणि दोन इक्वल पार्ट होत का बघायचं, होत असेल तर सिमेट्रिकल, होत नसेल तर अनसिमेट्रिकल. हा कसा आहे? अनसिमेट्रिकल आहे. आणि ॲरोवर काय दिलं आहे? पेरॉक्साईड दिलं आहे. आणि जर पेरॉक्साईड मेन्शन केला असेल तर कोणत्या रूल्सप्रमाणे ॲडिशन करायचे आहे? अँटी मार्कोनी पुरुल्स. आता अँटी मार्कोनी पुरुल्स काय सांगतो रे आपल्याला? निगेटिव्ह पार्ट कुठं जातं? ज्या कार्बनवर जास्त हायड्रोजन आहे. आता या दोन कार्बनचा विचार करायचा आपल्याला, या दोन कार्बनमध्ये जर विचार केला तर कोणावर जास्त हायड्रोजन आहे? इथं एक आहे, इथं झिरो आहे. मग इथं कोण येणार? निगेटिव्ह पार्ट. आणि इथं कोण येणार? पॉझिटिव्ह पार्ट. म्हणजेच काय मिळतं बघा, मग इथं एच येतं आणि इथं सी एच बी आर, पुढं सी एच थ्री, हा कंपाऊंड मिळतं, एक बॉन्ड ब्रेक होतो याप्रमाणे. आता नंबर देऊ यायला आपण, 1 2 3 4 हा ब्रँच आहे. काय नाव येणार याचं? टू ब्रोमो थ्री मिथाईल ब्युटेन्स. हा मेजर आहे म्हणजे याचं पर्सेंटेज जास्त मिळतं आपल्याला मोस्टली. आणि मायनरमध्ये काय मिळतं? मग बी आर इकडं, हायड्रोजन तिकडं, त्याची पण पॉसिबिलिटी असते थोड्या प्रमाणात, पण याची पॉसिबिलिटी जास्त आहे. तर हा मेजर झाला, मायनरमध्ये फक्त चेंज करायचं आपण ऑपोजिट. शेवटची रिॲक्शन प्रोपीन हायड्रोजन ब्रोमाइड्स, मेन्शन केलं आहे पेरॉक्साईड, म्हणजे कोणता रूल्स वापरायचा? अँटी मार्कोनी पुरुल्स वापरायचा आहे. हा निगेटिव्ह, हा पॉझिटिव्ह. निगेटिव्ह पार्ट कुठं जातं रे? जिथं जास्त आहे तिथं, आणि इथं कोण येतं? पॉझिटिव्ह, एच प्लस. म्हणजेच काय मिळतं बघा, या ठिकाणी हा कंपाऊंड मिळतो, याला म्हणायचं एन प्रोपाईल ब्रोमाइड. ओके, तर अशाप्रमाणे आपण काय केलेलं आहे, पेज नंबर 213 जे प्रॉब्लेम आहेत आणि बाकीचे कॅन यू रिकॉल, यूज युअर ब्रेन पॉवर, हे जे टेबल आहे ते आपण आज सोडवलेलं आहे. आता राहिलेला जो पार्ट आहे तो आपण उद्या बघूया.